म्हणजे आपण या रविवारी 4 तारखे ना, 4 तारखेला आम्ही जाऊन आपण मी म्हणलं आपण मी पण येतो आपण जाऊन वरच्या भागाची पाहणी करू. असं होऊ नये की ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस लोणावळ्याला जेव्हा मी जायचो तेव्हा हिरवंगार असत. आज लोणावळ्याला गेलो तर झाडं दिसत. आणि हा आपला जो पूर्ण डोंगर आहे हा वॉल्केनिक रॉक आहे. एक मोठी झाडं तर नाही, छोटे छोटे म्हणजे जास्त उंच झाडं नाही. आणि असं असताना आज ते संपूर्ण जी झाडी आहे ती जपली गेली पाहिजे, पर्यावरणाचा समतोल हा राखला गेलाच पाहिजे. अनेक बेकायदेशीर बांधकामं ह्या अगोदर जे पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये झालेत आणि त्यांनी कुठलीही परवानगी घेतली नाही त्याचं पण त्याच्यात पण आपण लक्ष आपण द्या. अलीकडच्या काळात दररोज मी माझे मित्र आहेत डॉक्टर प्रताप राजेमाडी त्यांचे सगळे मित्रमंडळी त्यांनी जे ऑनको लाईफ चालू केलं आहे त्यांच्याशी वर्षा दीड वर्षापूर्वी चर्चा करत होतो. म्हणलं काय म्हणजे किती आहे, त्यांनी मला सांगितलं 60-70 लोक अफेक्ट होतात कॅन्सरने. मला वाटलं महिन्याचं असेल दिवसाला तर एक तर बरेच जे कारखाने कोण कुठलं पण असतील सगळे कारखाने सहकारी तत्वावरती असतील किंवा मग हे MIDC मधले. पहिलं तर म्हणलं आपण त्याचं जे एफ्लुएट ट्रीटमेंट प्लांट आहे ते आहे का नाही ते बघा. आता सरळ त्यांना बंद करायची जे फाईन करा कारण की आरोग्य लोकांचं सांभाळलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर ह्या लोकांचा उदरनिर्वाह त्यातनं मार्ग काढला पाहिजे. आणि कुठंतरी आता एक आपण एक प्रस्ताव शासनाकडं गेल्यानंतर आपण थोडंसं विचार करा आपल्या कल्पना काय. जे असे पर्यावरण विचाराचे लोक आहेत त्यांना त्यांच्याबरोबर बसून आपण एक अशी एक आयडिया एक काहीतरी एक असं होलसम असं एक प्लॅन तयार करू जेणेकरून तिथलं हे संपूर्ण सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य हे राखलं गेलं पाहिजे. आज जर आपण बघितलं कोणी पण कशाही प्रकारचे हॉटेल्स बांधले